नमस्कार, जयश्री किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला बटाटा आणि साबुदाणा पापडी बनवायची कशी ते दाखवणार आहे। त्यासाठी साहित्य हे लागणार आहे। हा साबुदाणा मी 1/2 किलो साबुदाणा घेतलेला आहे, तो मी रात्रभर पाण्यात भिजत ठेवला होता आणि साबुदाण्याच्या वर थोडंसं पाणी ठेवायचं म्हणजे छान मऊ भिजतो तो, असं बोटानी हे झालं पाहिजे असं इतपत भिजवायचा। आणि 2 बटाटे घेतले होते। बटाट्याची सालं काढून असं मोठ्या ह्या किसणीने किस करून घेतलेलं आहे। चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे आणि 1 चमचाभर चिली फ्लेक्स घेतलेले आहेत। हिरवी मिरची पण तुम्ही घालू शकता, त्याच्यासाठी हिरवी मिरची वाटून बारीक, पण ह्याच्यामुळं चिली फ्लेक्समुळं कलर पण छान येतो पापड्यांचा आणि चव पण छान लागते। आता या वाटीने मी साबुदाणा मोजून घेतलेला आहे। 2 वाट्या साबुदाणा आहे, भिजवलेला साबुदाणा। आता त्या वाटीने आपण 4 वाट्या पाणी घालू। आणि त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूया आणि चिली फ्लेक्स घालूया। चिली फ्लेक्स उकळी आल्यानंतर घालूया। आता पाण्याला उकळी आलेली आहे, आपण त्याच्यात हे चिली फ्लेक्स टाकून घेऊ। थोडा थोडा साबुदाणा घालू। तो साबुदाणा चांगला पारदर्शक होईपर्यंत शिजवून घ्यायचा। आता हा साबुदाणा आपला शिजलेला आहे, छान पारदर्शक झालेला आहे बघा। तो चांगला मऊ शिजून घेतला ना, मग नंतर पापड्या वाळल्यानंतर त्या कडक अशा लागत नाहीत, म्हणून तो मऊ शिजून घ्यायचा छान। आता त्याच्यामध्ये आपण बटाट्याचं किस घालूया। आता किस घातल्यानंतर 1-5 मिनिटच त्याला त्याच्यामध्ये ठेवायचं किसाला। किसाला काही शिजायला जास्त वेळ लागत नाही। परत 5 मिनिटं शिजून घ्यायचं आणि मग पापड्या टाकायच्या। बटाट्याचं किस पण आता शिजलेलं आहे त्यातला। आता आपण पापडे टाकूया। प्लॅस्टिकचा कागद आपण अंथरून घेतलेला आहे, त्याच्यावर आपण अशा 1-1 पळीने पापडे टाकूया आणि अशी पळीने अशी पांगून घ्यायची पापडे। पातळ टाकायची, पातळ टाकल्यावर जाड टाकल्यावर जरा थोडस हे होतं, त्या अशा थोडस थोडस टाकून अशा पांगून घ्यायच्या, पातळ अशा पांगवायच्या। तुम्ही करून बघा, हलक्या छान होतात ह्या पापड्या तळल्यानंतर। तुम्हाला तळूनही दाखवणार आहे मी,
असं थोडं थोडं टाकून पांगून घ्यायचं असं छान. बटाट्याच्या किसामुळं छान वाटतात ते साबुदाणा आणि बटाटा. आता ह्या पापड्या आपल्या सगळ्या घालून झालेल्या आहेत, छान घातलेल्या आहेत बघा. त्या पट जरा गरम असतानाच त्या घालायच्या, म्हणजे छान पातळ अशा पांगवता येतात. आणि घरी सुकवल्या, फॅन खाली जरी सुकवल्या तरी त्या छान वाळतात, नसेल तुमच्याकडं तर घराबाहेर उन्हामध्ये टाकल्या तरी चालतात. 2 दिवसात चांगले छान सुकतात ते. 2 दिवस उन्हात मी वाळवले ते ह्या पापड्या, छान सुकलेल्या आहेत आणि पातळ पारदर्शक झालेल्या आहेत, अशाच झाल्या पाहिजेत त्या. आता मी तुम्हाला तळून दाखवते. आता साबुदाण्याची पापडी मी तुम्हाला तळून दाखवलेली आहे, छान फुललं आहे बघा साबुदाणा. साबुदाणा छान भिजला ना मग छान होतात पापड्या. आणि कडक असं थोडासा कडक राहिला ना तर दाताखाली येतात ते कडक कडक, म्हणून असा साबुदाणा भिजल्यावर फुलतात पण छान ते साबुदाणे. अशा पापड्या करून बघा तुम्ही. आवडल्या तर लाईक करा, सबस्क्राईब करा.